उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. देवेंद्र फडणवीस सिर्फ नाम ही काफी है. राजकीय संकटाच्या वेळी पक्षाच्या पाठीशी उभा राहणारा एक खंबीर कार्यकर्ता. अवघ्या 25 वर्षात वॉर्ड अध्यक्ष ते मुख्यमंत्री पदाचा प्रवास करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक. पक्ष एखाद्या राजकीय पेचात सापडला की त्या पेचातून पक्षाला हमखासपणे बाहेर काढणारं नेतृत्व अशी फडणवीसांची ओळख. उत्तर प्रदेश, गोवा या लहान मोठ्या राज्यांपासून ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची जबाबदारी पक्षानं फडणवीसांवरती सोपावली आणि फडणवीसांनी ती पूर्ण सुद्धा करून दाखवली. देवेंद्र फडणवीसांनी भाजपा युवा मोर्चाचा वॉर्ड अध्यक्ष म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1992 नगरसेवक म्हणून ते नागपूर पालिकेवर निवडून गेले. 1997 युवा महापौर बनण्याचा मानही त्यांनीच मिळवला. 1999 देवेंद्र पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले आणि आमदारकीच्या तिसऱ्या स्टंपमध्ये भाजपाचे पहिले युवा मुख्यमंत्री बनण्याचा किताबही त्यांनीच पटकावला. मुख्यमंत्रीपदाचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते दुसरे मुख्यमंत्री ठरल्यात. राज्यात सर्वाधिक काळासाठी आणि सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्री राहण्याचा एक आगळा वेगळा विक्रमही त्यांच्याच नावे आहे. संयमी मुख्यमंत्री ते आक्रमक विरोधी पक्षनेता अशी फडणवीसांची ओळख आहे. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात काढलेली मविया सरकारची पिसं आणि सादर केलेल्या पेनड्राईव्हमुळे भल्या भल्यांची झोप उडाली होती. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय चाणक्यगिरीची चुणूक सत्ताधाऱ्यांनी अनुभवली होती, ज्याचं कौतुक खुद्द शरद पवार आणि संजय राऊतांनी देखील जगजाहीरपणे केलं होतं. एकनाथ शिंदेच्या मदतीनं स्थापन होत असलेल्या भाजपा शिंदे सरकारमध्ये फडणवीस पुन्हा एकदा लोकाभिमुख कामांचा आक्रमक धडाका लावतील हे निश्चित. तुषार शेटे, News 18 लोकमत. तर फडणवीसांची राजकीय कारकीर्द झळाळती अशीच राहिलेली आहे. सर्वात तरुण नगरसेवक ते सक्षम मुख्यमंत्री, सरकारला हादरवून सोडणारे विरोधी पक्षनेते, अशा सर्वच भूमिका त्यांनी अगदी योग्यपणे वठवल्या आहेत. कुशल युवा राजकारणी, स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती आणि अनेक विषयांचा अभ्यास अशी त्यांची राजकीय ओळख आहे. फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीवरती एक नजर टाकूयात. 1989 भाजप युवा मोर्चाचे ते वॉर्ड अध्यक्ष होते देवेंद्र फडणवीस. 1990 नागपूर शहर पश्चिमचे ते पदाधिकारी झाले. 1992 नागपूर शहर भाजप युवा मोर्चाचे ते अध्यक्ष झाले. 1992 ते 2001 सलग 2 टर्म नागपूर पालिकेचे ते सदस्य होते. रामनगर विभागातून पहिल्यांदा ते महानगरपालिका निवडणूक लढले. मग 1994 भारतीय जनता युवा मोर्चाचे ते प्रदेश उपाध्यक्ष सुद्धा झाले. 1997 देवेंद्र फडणवीस नागपूरचे महापौर बनले. देवेंद्र फडणवीसांची ही राजकीय कारकीर्द. त्यानंतर 2014 ते 2019 या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रामध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान देवेंद्र फडणवीसांना मिळाला. त्यानंतर महाराष्ट्राचे ते सर्वात तरुण मुख्यमंत्री सुद्धा ठरले. मुख्यमंत्रीपदाचा कालावधी पूर्ण करणारे ते दुसरे मुख्यमंत्री ठरले. महाराष्ट्र राज्याचे 18वे मुख्यमंत्री बनण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला. 23 नोव्हेंबर 2019 दुसऱ्यांदा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली महाराष्ट्राच्या. 2019 अजित पवार यांच्यासोबत मिळून त्यांनी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. 2019 विधानसभेचे ते विरोधी पक्षनेते झाले. नागपूर पालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक तरुण महापौर म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे.
भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण महापौर म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ओळखलं जातं। अगदी कमी वयात ते एखाद्या महानगरपालिकेचे महापौर झाले। 1999 मध्ये पहिल्यांदा ते विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आले। 1999 पासून आतापर्यंत ते सलग आमदार म्हणून निवडून येत आहेत। 2001 मध्ये भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीसांची नेमणूक झाली। 2010 ला भाजप महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस म्हणून पक्षाने त्यांची नियुक्ती केली। 2013 ला भाजप महाराष्ट्र प्रदेशचं अध्यक्षपद देवेंद्र फडणवीस यांनी भूषवलं। देवेंद्र फडणवीसांची राजकीय कारकीर्द गोव्यातून एक मोठी घडामोड समोर येते। थोड्याच वेळात दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि सत्ता स्थापनेसंदर्भात ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि ते आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत। एकनाथ शिंदे तर मुंबईसाठी रवाना झालेले आहेत, मात्र त्यांच्यासोबत कोण आमदार आहेत याची मात्र काही कल्पना नाही। मात्र दीपक केसरकर हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत आणि सत्ता स्थापनेसंदर्भात त्यांच्या गटाची भूमिका ते स्पष्ट करणार आहेत। सध्या राज्यातील राजकारणामध्ये सुरू असलेल्या रणधुमाळीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। खरं तर 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मी पुन्हा येईनचा नारा दिला होता आणि आता राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत आलं, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या त्या घोषणेची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे। मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी। 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये हे भाषण केलं होतं। एवढंच नव्हे तर निवडणूक प्रचारातही त्यांनी हाच नारा सुद्धा दिला। राज्यात पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचा आत्मविश्वास फडणवीसांनी व्यक्त केला होता। मी पुन्हा येणार, मी या ठिकाणी सांगितलं मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। खरं तर त्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं। शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली। मात्र देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतरही त्यांची सत्ताधाऱ्यांनी बरीच खिल्ली सुद्धा उडवली। मी परत येईन हा जो भूमिका त्यांनी मांडली, मी त्याच्यावर टीका नाही करत, पण त्यांनी कुठं बसेन हे सांगितलेलं नव्हतं। यावेळेस महायुतीला सत्ता मिळून सुद्धा नियतीने असे काही चक्र फिरवले, मी पुन्हा येईन म्हणले, पण कुठल्या भूमिकेत येणार हे त्यांनी स्पष्ट केलं नाही। त्यामुळे मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन तो शब्द सुद्धा तुम्ही खरा करून दाखवले, तुम्ही पुन्हा आलात, त्याबद्दल सुद्धा आपलं अभिनंदन करायला। खरं तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते झाले, त्याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होतील असाही विश्वास व्यक्त केला होता। देवेंद्रजींना शुभेच्छा देतो की फार काळ त्यांना इथे बसायचं नाही, पुन्हा त्यांना त्या ठिकाणी जायचं आहे अशा शुभेच्छा देतो। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजप नेत्यांकडून वारंवार आपलं सरकार सत्तेत येणार असल्याचा दावा केला जातोय। मात्र महाविकास आघाडी सरकारमधील नेते निर्धास्त होते। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास सत्ताधाऱ्यांना होता। तो चाहते है आने वाले 25 साल में शिवसेना का सीएम रहे, अब 5 साल की बात भी करते। दरम्यान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एका भाषणादरम्यान विधानसभेत असा सूचक इशारा सुद्धा दिला होता। पाणी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ, लौट कर वापिस आऊंगा।
विरोधी पक्षांकडून अनेक दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात सरकार स्थिर होतं। पोटनिवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना चांगलेच धक्के बसले तरी सरकारला धोका नसल्याचं चित्र होतं। देवेंद्र फडणवीस हे आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा प्रचार सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता। त्याला पहाटेच्या शपथविधीची पार्श्वभूमी सुद्धा होती। मात्र दुधानं तोंड पोळल्यानंतर फडणवीसांनी ताकही फुंकून पियायचं धोरण स्वीकारलं। शिवसेनेतील सत्ता संघर्षातही देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा अधिकच होती। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यावेळची मोठी बातमी, एकनाथ शिंदे हे मुंबईसाठी रवाना झालेत आणि ते मुंबईमध्ये येऊन फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। फडणवीसांचं सागर हे निवासस्थान आणि तिथेच येऊन एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत असं सूत्रांकडून कळलंय। सत्ता स्थापनेच्या घडामोडींना राज्यामध्ये वेग आलाय। पुढच्या तासाभरात एकनाथ शिंदे मुंबईमध्ये पोहोचतायत, ते गोव्यातून निघालेले आहेत। दुपारी 2 वाजेपर्यंत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी पोहोचतील आणि फडणवीसांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे सागर या त्यांच्या निवासस्थानी येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सागर या निवासस्थानीच बैठक होणार असल्याचं कळत आहे। एकनाथ शिंदे हे गोव्यातून निघालेले आहेत आणि सुमारे तासाभरात म्हणजे साधारण 2 वाजेपर्यंत ते मुंबईमध्ये पोहोचतील आणि मुंबईमध्ये आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे आणि ती देखील देवेंद्र फडणवीसांच्या सागर या निवासस्थानीच। तासाभरानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे आलेले पाहायला मिळतील। आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या सोबत आहेत। तुषार, एकतर फडणवीस आमदारांसोबत सुद्धा बैठक घेणार आहेत, त्याचसोबत एकनाथ शिंदे सुद्धा आता सागरवरती येत आहेत, काय सगळे अपडेट्स? श्वेता, आता सध्या राजकीय घडामोडींचं केंद्र आहे देवेंद्र फडणवीस यांचं सागर हे निवासस्थान आता गेल्या 8 दिवसांपासून असल्याचं पाहायला मिळतंय। आजच्या दिवसक्रमामधल्या ज्या बैठकांचं सत्र आहे ते सकाळपासून देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सुरू आहे। तासाभरामध्ये शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आपल्याला सागर या निवासस्थानी पोहोचताना पाहायला मिळतील। सुरुवातीला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्ये एक बैठक होईल आणि या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस ताज प्रेसिडेंट हॉटेलला त्यांच्या आमदारांसोबत आपल्याला चर्चा करताना पाहायला मिळेल। तेव्हा आता या बैठकांचे 2 टप्पे ठरलेले आहेत। एकीकडं कोर कमिटीची भाजपाची बैठक आपल्याला सकाळी 11 वाजेपासून आतापर्यंत सुरू आहे। त्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला येतील, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आमदार त्यांच्यामध्ये बैठक होईल। कारण की आता या पुढील काळामध्ये राज्याला स्थिर सरकार देत असताना भाजपाकडून आता सत्ता स्थापने संदर्भातल्या ज्या हालचाली सुरू झालेल्या आहेत त्या हालचाली आता आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातले जे भेटी आडी सत्र आहेत। धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीसाठी। एकनाथ शिंदे सागर बंगल्यावरती येतील, गोव्यामधून ते निघालेले आहेत, तासाभरात ते मुंबईमध्ये पोहोचतील आणि सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक होईल। सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली? सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर।